नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे पदोन्नती मिळालेले मुख्याधिकारी सतीश दिघे यांचा निरोप समारंभ आणि नव्याने पदभार स्वीकारणारे विजयकुमार सरनाईक यांचा स्वागत समारंभ नगर परिषद सभागृहात संपन्न झाला। यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी, अधिकारी, ठेकेदार आणि पत्रकार बांधव आवर्जून उपस्थित होते। सतीश दिघे यांनी आपल्या 7 महिने 17 दिवसांच्या अल्प कालावधीत प्रशासकीय कामात लावलेली शिस्त, तडीस नेलेली प्रलंबित कामे, कचरा निर्मूलन प्रश्न, प्रस्तावित नव्या इमारतीचा प्लॅन तयार करण्यासाठी घेतलेले कष्ट, करवसुली, प्रत्यक्ष स्थळपाहणी करत कामे तडीस नेण्याची कार्यपद्धती याविषयी बोलताना कर्मचाऱ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या। सतीश दिघे यांनी अभ्यासपूर्वक काही ठेके एकत्र करत नेमलेले नवीन ठेकेदार, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बचत गट स्थापन करून त्या बचत गटाला दिलेला ठेका, यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात तर वाढ झालीच, शिवाय नगर परिषदेचे जवळपास 50 लाख रुपयांची बचत झाल्याची माहिती अधिकारी वर्गाने आपल्या मनोगतात देत साहेबांना अजून काही काळ मिळायला हवा होता ही खंत व्यक्त करत त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत निरोप दिला। त्याचबरोबर नव्याने पदभार स्वीकारणारे विजयकुमार सरनाईक यांचे स्वागत केले। सतीश दिघे यांच्याविषयी बोलताना जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए या आनंद चित्रपटातील संवादाची प्रचिती आल्याचे सांगत दिघे यांनी सुरू केलेल्या विकासाचा वेग कायम ठेवत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तळेगाव शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही विजयकुमार सरनाईक यांनी दिली। थोडा कालावधी अधिक मिळाला असता तर अजून खूप काही कामं करता आली असती अशी खंत सतीश दिघे यांनी आवाज न्यूजशी बोलताना व्यक्त केली। सप्टेंबर 2021 तळेगाव नगरपालिकेचा मी चार्ज घेतला आणि तसं बघितलं तर फार मला 6-7 महिन्याचा अल्प कालावधी मिळाला, परंतु या अल्प कालावधीमध्ये जी काही प्रलंबित रस्त्यांची कामे असतील किंवा पाणीपुरवठ्याची काही कामे असतील किंवा प्रशासकीय सुधारणा असेल, नगरपालिकेच्या अंतर्गत प्रशासकीय सुधारणा, करवसुली, यांच्यावर खरं तर मी फोकस केला। शॉर्ट टर्ममधली जी कामं आहेत, म्हणजे जी कामं रस्त्यांची कामं असेल, ती तातडीनं मला सुरू करता आली। येणाऱ्या कालावधीमध्ये बरीचशी कामं सुरू झाली, येणाऱ्या कालावधीमध्ये कामं ही पूर्ण झालेली असतील। अनेक अडथळे होते या कामांना, ते आपण दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये खरं तर आपली जी चौराई फिल्टरपर्यंत, सोमाटणेपासून चौराईपर्यंतचं जे काम आहे ते बंद पडलेलं होतं, परंतु ते चालू करून घेतलेलं आहे। येणाऱ्या कालावधीत तेही पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। कमी कालावधीमध्ये जे मोठ्या काही ज्या आयडियाज किंवा योजना आहेत त्या आपल्याला प्रत्यक्ष कागदावर त्याचं प्लॅन करणं, त्याचं टेंडर प्रोसेसिंग करणं आणि प्रत्यक्ष येताना बघणं याला खरं तर वेळ लागतो। किमान 1-1.5-2 वर्ष असे मोठे मोठे प्रोजेक्ट राबवताना आपल्याला त्याला वेळ द्यावा लागतो, परंतु तेवढा कालावधी मला मिळाला नाही। परंतु माझ्या कारकिर्दीमध्ये अशा काही मोठ्या योजना आहेत त्या किमान मी प्लॅनिंग करू शकतो, कागदावर घेऊ शकलो, ज्यामध्ये नगरपालिकेची एक भव्य दिव्य इमारत आपण येणाऱ्या कालावधीमध्ये बांधणार आहोत, त्यानंतर आपण आंध्र धरणावरून 17 कोटीची एक मोठी पाण्यापुरवठ्याची योजना देखील आपण डिझाईन केलेली आहे आणि येणाऱ्या कारकिर्दीत जी काही अपूर्ण राहिलेली जी रस्त्यांची कामं आहेत तीसुद्धा आपण त्याचे टेंडर केलेले आहेत, येणाऱ्या कारकिर्दीत आपण ते पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे। खरं तर थोडा कालावधी अधिक मिळाला असता तर अजून खूप काही कामं करता येण्यासारखी होती, परंतु शासन आदेशामध्ये पदोन्नती माझी झालेली असल्यामुळं ती कामं माझ्या कारकिर्दीत जरी होणार नसली तरी येणाऱ्या कारकिर्दीमध्ये निश्चितच पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।